नमस्कार मित्रांनो नुकतंच त्या ठिकाणी राजेश टोपे सरांनी एक घोषणा केली होती त्या घोषणेनुसार त्या आपण पाहत आहोत की आरोग्य विभागाच्या तब्बल सोळा हजार जागाची पदभरती होणार आहे मित्रांनो कोरोनाच्या दोन लाटामध्ये आपलं आरोग्य विभाग जो आहे म्हणजेच त्या ठिकाणी ही यंत्रणा थोडी थोडीशी कमी पडल्यामुळं बऱ्याच अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं होतं तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तिसरी लाट येणार आहे असं माध्यमातून आपल्याला कळत आहे तिसऱ्या लाटेमध्ये आपण कोणत्याही पद्धतीने कमी न पडता करोनावरती सहज मात करावी यासाठी आरोग्य विभागाची पदं हे शंभर टक्के क्षमतेनं भरली जाणार आहेत असं राजेश टोपेसरांकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच इतर पदभरती जी पन्नास टक्के होती त्या पद्धतीने न होता आरोग्य विभागाची शंभर टक्के क्षमतेनं पदभरती होणार आहे एकूण मित्रांनो सोळा हजार जागा असणार आहेत त्यापैकी गट अ आणि गट ब वर्गातील जागा या एम पी एस सी मार्फत जशा आपल्या एम पी सीच्या एक्झाम होता त्यामार्फत त्या पद्धतीनं भरल्या जाणार आहेत त्या गट अ आणि गट ब वर्गातल्या प्रत्येकी दोन हजार जागा म्हणजे एकूण चार हजार जागा ह्या एम पी सीकडून भरल्या जातील उरलेल्या बारा हजार जागा ह्या गट क आणि गट ड संवर्गातील असतील आणि त्या जागा विभागीय स्तरावरती विभागीय पातळीवरती परीक्षा घेऊन भरल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न मित्रांनो ह्या जागा हे बोललेलं आहे आणि लवकरात लवकर पदवरती होईल का हा एक प्रश्न बऱ्याच जणांच्या समोर आहे तर मित्रांनो टोपे सरांनी जसं सांगितले त्या पद्धतीनं या ॲडसाठी परत एकदा मंत्रिमंडळाकडे जाऊन परवानगीची गरज नाही तर मुख्यमंत्री स्तरावरच्या सगळ्याच्या सगळ्या पदभरत्या होणार आहेत त्या आरोग्य विभागाच्या ज्या काही पदभार्त्या हे मुख्यमंत्री स्तरावर होणार आहे असं त्यांनी तिथे डिक्लेअर केलेला आपल्याला दिसून येतं म्हणजे जो काही वेळ लागणार आहे तो वेळ कमी होऊन तीन ते चार दिवसामध्ये या संदर्भातली जागा ॲड येण्याची शक्यता दाट शक्यता आहे मी ऑलरेडी तुम्हाला मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आरोग्य विभागाच्या जागा निघणार आहेत महादेवांचं डमरू कधी वाजू शकतो तुम्ही तयार आहात का या पद्धतीचं या पद्धतीने मी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं अभ्यास जर बंद असेल तर चालू करायला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तर लवकरात लवकर मित्रांनो अभ्यास चालू करा महत्त्वाची गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला निगेटिव्ह गोष्टीकडं आता वळू नका बरेच त्या ठिकाणी आता निगेटिव्ह गोष्टी विद्यार्थी बोलायला चालू करतात बरेच ॲस्पायरंट जे काही आहेत ते निगेटिव्ह गोष्टी काय म्हणतात आता ना जागा निघतील का पदभरती होईल होईल का आता हे बोललेत म्हणजे होणार नाही आणि होईल किंवा ह्या पदभरती व्यवस्थित होत नाहीत अशा पद्धतीच्या निगेटिव्ह गोष्टीकडं बिलकुलही लक्ष द्यायचं नाही पूर्ण प्रॉपर स्टडीवर फोकस करा आपल्या चॅनलवरती आरोग्य विभागाच्या जेवढ्या काही गोष्टी असतील त्या सगळ्याच्या गोष्टीचे अपडेट्स मी तुम्हाला कंटिन्यू सांगत राहणार आहे जे काही सिलेबस आहे त्या सिलेबसच्या पद्धतीनं जास्तीत जास्त व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो या सगळ्या जर्नीमध्ये मी तुमच्या सोबत आहे परत एकदा निगेटिव्ह गोष्टीकडं करा, फोकस करायचा नाही तुम्हाला जर प परीक्षा घ्या पास व्हायची असेल तर आता कुणावरी टीका करत बसायचं नाही फक्त आणि फक्त स्वतःला सांगत राहायचं की मला यातली या, या सोळा हजार जागेतली एक पदभरती फिक्स करायची आहे आणि त्या पद्धतीनं तुमचं अभ्यासाला चालू करा तीन ते चार दिवसामध्ये त्या ठिकाणी या आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये सगळे डिटेल माहिती येतील येईलच आल्यानंतर मी लगेच तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या आल्यानंतर मी लगेच तुम्हाला आपल्या चॅनलवरती त्याचे अपडेट देईन तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका त्या पद्धतीने आपण सिलेबस वहीज स्टडी या चॅनलवरती करून घेणार आहोत तर मित्रांनो ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टीकडनं जाता आपण आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे so, सो <coughs> भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये आरोग्य वेळाच्या नवीन माहितीसह थँक्यू